हाय फ्रेंड्स, आता आपण गुलाबाचे फूल विणण्यास चालू करणार आहे. त्यासाठी मी हे कलरचा यूज केलेला आहे. गुलाबाचे फूल विणण्यासाठी आधी आपण 7 चेन घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे आपण 7 चेन विणून घेणार आहोत. तर आपण इथे 7 चेन विणून घेतलेले आहेत. त्यानंतर 6 चेन 1, 2, 3, 4, 5, 6 चेनमध्ये एक खांब विणून घेणार आहोत. अशा प्रकारे 6 चेनमध्ये एक खांब विणून घ्यायचे आहे. त्यानंतर 1, 2 तिसऱ्या चेनमध्ये अजून एक खांब विणून घ्यायचा आहे. त्यानंतर 1, 2, 3 चेन त्याच चेनमध्ये अजून एक डबल क्रोशिया टाकणार आहोत आपण. अशा प्रकारे आपला वेअर तयार झाला. त्यानंतर 1, 2 तिसऱ्या चेनमध्ये आपण खांब टाकून घेणार आहोत. त्यानंतर 1, 2, 3 त्याच चेनमध्ये अजून एक खांब टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे इथं आल्यानंतर 6 चेनवरती एक डबल क्रोशिया म्हणजेच खांब. त्यानंतर 1, 2 तिसऱ्या चेनवरती अजून एक खांब. त्यानंतर 3 चेन आणि त्याच चेनमध्ये अजून एक खांब. नंतर 1, 2 तिसऱ्या चेनमध्ये एक खांब. 1, 2, 3 साखळ्या, एक खांब. असे सरळवी उलटावी असे आपण डिझाईन तयार करून देणार आहोत. अशा प्रकारे आपले पूर्ण पट्टे विणून झालेले आहे. इथे सरळवी उलटावी असे डिझाईन तयार होईल. त्यानंतर आपण टर्न करून देणार आहोत. 1, 2, 3 साखळ्या टाकणार आहोत. या पहिल्या व्हीमध्ये आपण 8 खांब टाकणार आहोत. हा पहिला 3 चेनचा आपला पहिला खांब, हा दुसरा खांब. अशा प्रकारे आपण 8 खांब टाकणार आहोत. 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे आपण पहिल्या वेमध्ये 8 खांब टाकले आहेत. त्यानंतर हा उलटा वे आहे, त्यामध्ये आपण असे स्लिप स्टिच टाकणार आहोत. मुका खांब टाकून हे बंद करून घेणार आहोत. त्यानंतर हा आपला दुसरा वे आहे, त्यामध्ये आपण 8 खांब टाकून घेणार आहोत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे आपण दुसऱ्या वीमध्ये 8 खांब टाकून घेतलेले आहेत. त्यानंतरचा हा उलटा वी आहे, त्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून असं बंद करणार आहोत. असं आपण सगळ्या वीमध्ये पाकळ्या बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली ही पूर्ण पट्टे विणून झालेली आहेत. आपण पहिल्या सरळ वीमध्ये 8 खांब टाकलेले आहेत, उलट्या वीमध्ये एक स्लिप स्टिच टाकून घेतली आहे, परत दुसऱ्या वीमध्ये 8 खांब, असे करत करत आपण ही पूर्ण पट्टे विणून घेतलेली आहे. अशा प्रकारे ही पट्टी आपण विणून घेतलेली आहे. इथे आल्यानंतर आपण धागा कट केला आहे. आता आपण फुलाला आकार देणार आहोत.
अशा प्रकारे आपण गुलाबाचं फूल बनवणार आहोत. आपण या धाग्याला सुई जॉईन करून घेतलेली आहे. हा धागा आपण लांब कट केलेला आहे. आता आपण या स्पेसमधून असं सुईने ही फूल शिवून घेणार आहोत. आता आपण सगळ्या बाजूने हे फूल शिवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे फूल शिवून घेणार आहोत. नंतर ही लास्टचे पत्ते आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. इथे आपण धागा कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आपल्या गुलाबाचे फूल बनवू शकतो. जर तुम्हाला छोटे बनवायचे असेल तर तुम्ही ही पाकळ्या कमी करू शकता. 60 च्या 50 40 खांब वापरू शकता. असे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे मोठ्या छोट्या आकाराचे फुलं बनवू शकता. आपले गुलाबाचे फुल